नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण भातापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. घरी जो जास्तीचा भात उरतो त्यापासूनही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी एक कप भात घेतला आहे, हा बाजूला ठेवूया. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे, हा या बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आहे. कांदा मिठाबरोबर असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याला पाणीसुद्धा सुटेल आणि याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या होतील. तर इथे मी असं 2 मिनटं छान हे मिक्स करून असं हाताने कुस्करून घेतलं आहे. कांद्याला पाणी सुटलं आहे. आता हा कांदा आपण असाच 5 मिनटं बाजूला ठेवूया, म्हणजे आणखी त्यातून पाणी रिलीज होईल. तोपर्यंत इथे पहा, मी एक कच्चा बटाटा, मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे, सोलून घेतला आहे. हा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे. तर इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये हा बटाटा आपण किसून घेऊया. यापेक्षा मोठ्या आकाराची जर किसणी असेल तर ती तुम्ही घेतली तरी चालेल, त्यामुळे मोठा किस येतो आणि तो रेसिपीमध्ये छान लागतो. तर इथे पहा, या पाण्यामध्ये हा किस मी असाच ठेवून देते. इथे कांद्याला पहा भरपूर पाणी सुटलं आहे. आता यामध्ये 1 कप भात घालायचा आहे. आता हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊया. भात कुस्करून घ्यायचा. तर या रेसिपीमध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत. कांद्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर हे असं 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. इथे आता जो आपण बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवला होता तो घालायचा आहे. तर हाताने पिळून याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं, पूर्ण ड्राय करायचा आणि मगच इथे घालायचं. अजिबात यामध्ये पाणी राहता कामा नये. इथे सगळा किस मी घातला. आता यामध्ये मसाले घालूया. तर 1 चमचा इथे मी अख्खे धने घातलेत. यानंतर 1/2 चमचा जिरं घातलं आहे. 1/2 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हातावरती असा थोडासा कुस्करून घालायचा, म्हणजे खूप मस्त स्वाद येतो. याबरोबरच तुम्ही इथे 1 चमचा बडीशेपसुद्धा घालू शकता, त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते या रेसिपीमध्ये. यानंतर यामध्ये 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घातले. तुम्ही आलं लसूण किसून घातलं तरी चालेल. आता इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आणि यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालते. तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे तुमच्या चवीप्रमाणे इथे तुम्ही तिखट कमी जास्त घाला. यानंतर 1/2 चमचा हळद घातली. 1/2 चमचा इथे चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा इथे घालू शकता. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. तर कांद्याला इथे भरपूर पाणी सुटलं आहे आणि बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे. तर अगदी ओलसर झालं आहे. तर याचं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले, भात सगळं असं एकजीव करून घेतलं. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन घालायचं आहे. सुरुवातीला इथे मी 3 चमचे बेसन घातलं आहे. मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला बेसन जास्त घालायचं नाही आहे, फक्त बाइंडिंग पुरतंच बेसन इथे घालायचं आहे. तर हे असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. इथे आणखी 1 चमचा बेसन मी घातलं आहे. तर हे आता आपलं मिश्रण तयार आहे. हे बाजूला ठेवूया आणि खूपच मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवून घेऊया. तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. आता यावरती टोमॅटो घालायचे. तर इथे टोमॅटो मी असे अर्धे चिरून घेतलेत. 2 टोमॅटोचे असे मी अर्धे अर्धे काप करून घेतलेत. टोमॅटो आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. पटकन सॉफ्ट व्हावे यासाठी इथे मी 1/2 चमचा मीठ घातलं. हे असे उलटून घ्यायचे. दोन्ही बाजूने आपल्याला टोमॅटो असे परतून छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. तर याबरोबरच इथे मी
5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालते, म्हणजे लसूणसुद्धा याबरोबरच परतला जाईल. इथे आता पहा 2 ते 3 मिनटं असे टोमॅटो मी उलटून सॉफ्ट करून घेतलेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाणी घालून वाटून घ्यायचे आहे. आता या चटणीला आपण फोडणी देऊया. तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये 1/2 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत. इथे आता मी 1/2 चमचा हिंग घालते आणि हिंग घातल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि इथे आता लाल तिखट घालायचं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटोची जी पेस्ट करून ठेवली होती ती घालूया. मिक्स करून घेऊया याला. तर ही मस्त अशी चटणी तयार आहे. ही चटणी आपल्या वड्यांबरोबर खूपच मस्त लागते. ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आता आपण वडे बनवूया. तर इथे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं त्याचे असे वडे बनवून घ्यायचे. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि हे वडे सोडायचे आहेत. आता मंद फ्लेमवरती हे वडे आपण फ्राय करून घेऊया. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर वडे उलटून घ्यायचे. आणि आता दोन्ही बाजूने हे वडे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. तर हे वडे इथे मी काढून घेते आणि असेच उरलेले वडेसुद्धा आपण फ्राय करून घेऊया. तर आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर हे वडे अगदी अप्रतिम लागतात. खूपच साधी सोपी अशी रेसिपी आहे. साहित्य तर घरी असेल असंच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.